संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा 193 पालखी प्रस्थान सोहळा 29 जून रोजी अलंकापुरीत संपन्न होता. या पालखी सोहळ्यासाठी माऊलींच्या मानांच्या अश्वांचे आणि ध्वजांचं पूजन केल्यानंतर शितोळे सरकार घराण्याचे हे अश्व आळंदीच्या दिशेनं आता रवाना व्हायला निघाले. गेल्या कित्येक पिढ्या माऊलींच्या पालखी सोहळ्याला मानाचे अश्व देण्याचा मान हा बेळगावच्या शितोळे अंकली येथील शितोळे सरकारी घराण्याला. माऊलीच्या पालखीला पुढे चालणारे हे दोन्ही अश्व याच शितोळे घराण्याचे हिरा आणि मोती अशी या अश्वांची नाव आहे. या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांचं महत्व नेमकं काय आहे, त्याची निवड कशी केली जाते याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हे मानाचे अश्व बेळगाव अंकली ते आळंदी असा 10 दिवसांचा पायी प्रवास करत आळंदीमध्ये दाखल होतात. त्यानंतर आळंदीतील बिडकर वाड्यामध्ये त्यांचं पूजन केलं जातं. मुख्य प्रस्थानाच्या दिवशी हे अश्व संजीवन समाधी मंदिराला प्रदक्षिणा घालतात आणि या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात अशी माहिती श्रीमंत उर्जित सिंह राजे शितोळे सरकार आणि त्यांचे वंशज यांनी दिली आहे. या मानाच्या अश्वांचं नेमकं काय महत्व असतं हे जाणून घेऊया. माऊलींच्या पालखी रथापुढे 2 अश्व चालत असतात. त्यात एक मुख्य मानाचा अश्व तर दुसरा ध्वजधारी यांचा असतो. मानांच्या अश्वाचं नेमकं महत्व काय असतं हे आपण जाणून घेऊया. माऊलींच्या पालखी रथापुढे अश्व चालत असतात. यात एक मुख्य मानाचा अश्व तर दुसरा ध्वजधारी यांचा असतो. मानाच्या अश्वाच्या शरीरावर असलेल्या शुभ्र खुणा, भावऱ्या, कंठावरील देवमणी, पायावरील पद्य अशा खुणा पाहून त्यांची निवड केली जाते. या अश्वाच्या पाठीवर जन्मल्यापासून कोणीही बसलेलं नसतं. हे अश्व राजवैभवाचं प्रतीक मानले जातं आणि त्यामुळे पालखी सोहळ्याला वैभव प्राप्त होतं. याच रिंगण सोहळ्यात हे अश्व धावत असतात तेव्हा कधी पुढे ध्वजधारी यांचा अश्व असतो तर कधी मानाचा अश्व पुढे असतो. ज्या ठिकाणावरून हे अश्व धावत असतात त्या ठिकाणची माती वारकरी बांधव आपल्या भाई लावतात अशी आख्यायिका सांगितली जाते आणि या मानाच्या अश्वावर स्वतः संत ज्ञानेश्वर महाराज विराजमान होतात अशी देखील आख्यायिका आहे. शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे.